नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बियाण्याची उगम क्षमता कशी तपासावी. बियाण्याची उगम क्षमता तपासताना आपल्याला कमीत कमी 400 बियाणे नमुना बियाणे म्हणून घ्यावे लागते. मग त्यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचा घटक होता, एक सीड जर्मिनेटर. सीड जर्मिनेटर म्हणजेच तुमचा उगवण कक्ष. उगवण कक्षामध्ये मग वापरण्यात येणारे महत्त्वाचे साहित्य, त्या साहित्यातलं एक महत्त्वाचं साहित्य कोणतं होतं, टॉयल पेपर. टॉयल पेपरलाच आपण मराठीमध्ये म्हणतो शोष कागद, जो शोषून घेत असतो ओलावा बियाण्यामधला. मग त्यामध्ये आता उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती हा एक मुख्य घटक आपण बघितला होता. आता हा मुख्य घटक म्हणजेच आता यातल्या मुख्य तीन पद्धती. या तीन पद्धतीमध्ये पहिली पद्धत होती शोष कागदाच्या वरती. शोष कागदाच्या वरती म्हणजे शोष काग टॉप ऑफ द पेपर म्हणतो आपण त्यामध्ये. मग टॉप ऑफ द पेपर ज्यामध्ये आपण उगवण क्षमता तपासताना काचेच्या प्लेटमध्ये शोष कागद ठेवतो, त्या शोष कागदामध्ये आपण बियाणे मोजून ठेवतो, त्यानंतर आपण त्यातला ओलावा तपासून बियाणे किती टक्के आपल्याला खात्रीशीर आहे ते आपल्याला शोधता येतं. त्यानंतर दुसरी पद्धत होती कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून उगवण क्षमता तपासणे, त्यालाच आपण म्हणतो बिटवीन पेपर. यामध्ये उगवण टॉवेल पेपर काय करतो, आपण गुंडाळून घेतो. तो गुंडाळून कशा सहाय्याने तर मेन कागदाचे, त्यालाच आपण वॅक्स पेपर म्हणतो. तो भाग गुंडाळून आपण त्यामध्ये बियाणे मोजून ठेवतो, त्यानंतर मग कागद ओला जास्त ओलावा त्यामध्ये घ्यायचा नाही. 8 ते 12% ओलावा घेतल्यानंतर आपण ती पद्धतीमध्ये बियाणे तपासू शकतो किती टक्के ते बियाणे खत शुद्ध आहे ते. त्यानंतर तिसरी पद्धत होती वाळूमध्ये उगवण क्षमता तपासणे. वाळूमध्ये उगवण क्षमता तपासणे म्हणजेच या पद्धतीमध्ये आपण वाळू जी असते ती एकदा ट्रेमध्ये किंवा कुंडीमध्ये घेऊन त्यामध्ये आपण बियाणे व्यवस्थित मोजून ठेवून त्यामध्ये उगवण क्षमता तपासत होतो. त्यानंतर पुढचा आपण टॉपिक जो बघितला होता त्याचं नाव होतं उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण. उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण त्यामध्ये मग आता पुन्हा तीन पद्धती होते. त्यात काय, पहिली पद्धत साधारण किंवा चांगली रोपे, त्यालाच आपण म्हणतो नॉर्मल सीडलिंग्स. आता ज्यावेळेस आपण बियाणे त्यामध्ये उगवण कक्षात ठेवतो त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला साधारणतः जे रोप एकदम चांगलं वाढतं, ज्याची मुळाची वाढ सगळी पूर्ण 100% वाढ सगळीकडे सारखी झाली असते, त्यालाच आपण म्हणतो साधारण रोपे. त्यानंतर दुसरे होते विकृत रोपे. विकृत रोपे म्हणजेच त्याला आपण म्हणतो ॲबनॉर्मल सीडलिंग. ॲबनॉर्मल सीडलिंग म्हणजे जे बियाणं व्यवस्थित वाढलेलं नसतं सगळीकडे, किंवा वाकड्या तिकडे वाढलेले असते, किंवा खुरड झालेलं असतं, असे जे बियाणे असते त्यालाच आपण म्हणतो, किंवा रोपे असते त्यालाच आपण म्हणतो विकृत रोपे. आणि तिसरं पद्धत होती त्यामध्ये कठीण बी किंवा त्यालाच आपण म्हणतो हार्ड सीड इंग्लिशमध्ये. मग हार्ड सीड जे असेल त्यामध्ये काय होतं, त्याला जे वरचं आवरण असतं किंवा कवच असतं, ते कवचच त्याला त्या 8 ते 10 दिवसामध्ये फुटत नाही, किंवा ते बियाणं जे असतं ते बियाणं अगोदर सुप्तावस्थेत गेलेलं असतं. सुप्तावस्थेत गेल्यामुळे त्यांनी कोणतीच क्रिया केलेली नसती, त्यामुळे ते बियाणं डेड सीड म्हणून गणलं जातं, किंवा मेलेलं मृत बियाणं किंवा कठीण बी म्हणून गणलं जातं. अशा आपण तीन पद्धती बघितल्या होत्या. तर यानंतर मग आपल्याला आजचा टॉपिक जो बघायचा आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं टॉपिक आहे आपलं एक उगवण शक्ती. आता उगवण शक्ती म्हणजे काय, तर उगवण शक्तीची ही महत्त्वाची व्याख्या आहे. तर उगवण शक्तीची व्याख्या आहे बियाण्यामधील बीजांकुराची तर उगवण शक्ती म्हणजे काय, बियाण्यामधील बीजांकुराची जमिनीमध्ये पोषक वातावरणात परिपूर्ण रोपांमध्ये रूपांतरित करण्याची शक्तीस उगवण शक्ती असे म्हणतात. मग उगवण शक्तीची व्याख्या परत एकदा समजून घ्या. बियाण्यामधील बीजांकुर म्हणजे त्याला जो अंकुर फुटतो तो अंकुर जमिनीमध्ये पोषक वातावरणात किंवा अनुकूल वातावरणामध्ये परिपूर्ण रोपांमध्ये रूपांतरित, जे अंकुराचं रूपांतर कशात होतं, रोपामध्ये होतं, ते पण कसं, एकदम परिपूर्ण रोपांमध्ये 100%, ज्याचं आपण म्हणतो त्याला चांगली रोपे त्यामध्ये रूपांतर होतं, त्यालाच आपण म्हणतो उगवण शक्ती. तर उगवण शक्ती. त्यानंतर आता बघायचं आपल्याला या प्रकरणामधला, आपल्या बियाणे प्रकरणामधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक किंवा महत्त्वाचा घटक, तो म्हणजे बियाण्याचे प्रकार. आता बियाण्याचे प्रकार, विविध पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवीन संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचावेत यासाठी त्याचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या 4 टप्प्यात केले जाते. मग आता विविध पीक पैदासकर असतात, समजा शेतकरी असतात किंवा काय असतात, ते त्या सर्वांच्या ह्याच्यातून सर्व जे बियाणं तयार करतात त्याचे आपल्याला मुख्यतः किती प्रकार पडलेले आहेत, 4 प्रकार पडलेले आहे. मग त्यामध्ये पहिला घटक आहे किंवा पहिला प्रकार आहे मूलभूत बीजोत्पादन, दुसरा प्रकार आहे पायाभूत बीजोत्पादन, तिसरा प्रकार आहे प्रमाणित बीजोत्पादन आणि चौथा प्रकार आहे सत्यप्रद बीजोत्पादन. तर त्यातला आपल्याला असे 4 टप्पे आहेत महत्त्वाचे, त्यालाच बियाण्याचे प्रकार पण आपण म्हणतो. आता आपल्याला पहिला महत्त्वाचा घटक बघायचा आहे किंवा प्रकार बघायचा आहे मूलभूत बियाणे, त्यालाच इंग्लिशमध्ये नाव आहे ब्रीडर सीड. आता ब्रीडर सीड हे मूलभूत बियाणं कुठं तयार होतं ते आपल्याला सर्व शिकायचं आहे.
तर पीक पैदासकाराने नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली मूलभूत बीज उत्पादन घेतले जाते. मग आता पीक पैदासकार जो असतो म्हणजेच आपला शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याने किंवा पीक पैदासकाराने नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीज उत्पादन घेतले जाते. मग आता पीक पैदासकार जो असतो त्याच्याच देखरेखीखाली याचं बीज उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे बियाण्यात कोणत्याही प्रकारचे अनुवंशिक अथवा भौतिक प्रकारची शुद्धता भेसळ होत नाही. तर यामध्ये कोणते बियाण्यात कोणत्याही प्रकारचे अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. मग तेच आपल्या बियाण्याचे गुणधर्म होते. त्यामध्ये बियाण्याचे गुणधर्म काय काय होते, तर त्यामध्ये भौतिक शुद्धता होती, अनुवंशिक शुद्धता होती, त्यानंतर शरीरशास्त्रीयदृष्ट्या शुद्धता होती, आणि चौथी पद्धत जी होती ती बियाण्याचे आरोग्य होती. त्यातलेच दोन पद्धती अनुवंशिक किंवा भौतिक प्रकारची भेसळ यामध्ये होत नाही. अनुवंशिक म्हणजेच काय, जो तुमचा ॲव्हरेज असतो. मागच्या वर्षी तुम्ही जर पीक घेतलं, गहू जरा घेतला, मागच्या वर्षी एकरी 20 पोती निघला, तर यावर्षी तो 15 पोती देतो. तेच काय झालं, त्याची अनुवंशिक शुद्धता येते, जी परंपरेनुसार किंवा वंशानुसार त्याची परंपरा चालत आली. त्यानंतर दुसरी भौतिक शुद्धता. भौतिक शुद्धतामध्ये मग काय असतं, तुमच्या बियाण्याची फुटतूट किंवा भेसळ किंवा त्यामध्ये किडलेलं रोग, सडलेलं रोग, हे जे बियाणं रोप जे बियाणं जे असतं ते बियाणंसुद्धा यामध्ये येत नाही. आता मूलभूत बियाण्याची शुद्धता ही किती असते, तर 100% मूलभूत बियाणं शुद्ध असतं. मूलभूत बियाण्याची कृषी विद्यापीठ आहे, मूलभूत बियाणं कुठे कुठे घेतला, त्यामध्ये कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था या ठिकाणीच ते घेतलं जातं. मग आता कृषी विद्यापीठ जे असतील त्या ठिकाणी याचं बीज उत्पादन घेतलं जातं, त्यानंतर शासकीय संस्था. मग शासकीय संस्था त्याचं उदाहरण म्हणजे समजा आपलं कृषी विज्ञान केंद्र, त्यालाच आपण केव्हीके म्हणतो. त्यानंतर मूलभूत बीज उत्पादन परीक्षण हे त्या पीक पैदासकाराकडूनच घेतले जाते. मग आता जो पीक पैदासकार करत असेल त्या विद्यापीठामध्ये किंवा केव्हीकेमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याच्यामार्फतच याचं निरीक्षण केलं जातं किंवा परीक्षण केलं जातं. मूलभूत बियाणे प्रक्रिया करून त्यानंतर त्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खुंचट्टी किंवा टॅग लावतात. आता जी खुंचट्टी लावणार त्याला, त्या पिशव्यांना, त्या कोणत्या रंगाची लावायची, ती पिवळ्या रंगाची, किंवा त्याला आपण म्हणतो टॅग म्हणतो, तो पिवळ्या रंगाचा टॅग त्या टॅग लावायचा असतो. मग या टॅगवर बियाण्याची उगवण क्षमता, त्यानंतर भौतिक शुद्धता, बियाणे, उत्पादनाचा हंगाम, वर्ष इत्यादी माहिती त्यावर सर्व दिलेली असते. मग त्याची भौतिक शुद्धता किती, 100%, उगवण क्षमता किती, त्यानंतर बियाणे उत्पादनाचा हंगाम कुठला, वर्ष कोणतं, याबद्दल सर्व माहिती त्यावर दिलेली असते. तसेच त्यावर ज्या पीक पैदासकाराने ते तयार केलं असतं रोप किंवा रोप पैदासकार जो असतो त्याची सही असते. मूलभूत बियाणे हे पायाभूत बीज उत्पादनासाठी वापरतात. मग मूलभूत बीज उत्पादनापासूनच दुसरं बियाणं कोणतं तयार होतं, तर पायाभूत. तर अशा प्रकारे या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय पिवळ्या कलरचा टॅग दिसतोय, हा टॅगच कोणता टॅग आहे, तर तुमचा मूलभूत बीज उत्पादनाचा टॅग आहे, त्यालाच आपण ब्रीडर सीड म्हणतो. त्यामध्ये मग सगळी माहिती, क्रॉप म्हणजे तुमचा पीक, त्यानंतर कोणता वाण, त्यानंतर सीडचा प्रकार कसा आहे, लॉट नंबर कोणता, त्यानंतर टेस्ट घेतली ती तारीख, त्यानंतर प्युअर सीड म्हणजे किती शुद्धता आहे, त्यानंतर कोणतं इनर्ट मॅटर आहे, त्यामध्ये आणखी कोणतं मॅटर आहे, कोणतं साहित्य आहे, त्यानंतर त्याची उगवण क्षमता किती आहे, त्यानंतर सीड प्रोडक्शन युनिट, हे सर्व माहिती त्यावर दिलेली असते. आणि रोप पैदासकार किंवा पीक पैदासकार त्यावर सही असते. मग त्यामध्ये आता त्यालाच आपण म्हणतो मूलभूत बियाणे किंवा ब्रीडर. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला शिकायचा आहे पायाभूत बियाणे. पायाभूत बियाण्यालाच आपण काय म्हणतो, फाउंडेशन सीड. मग पायाभूत बियाणे, पायाभूत बियाणे हे मूलभूत बियाण्यापासूनच तयार केले जाते. मग मूलभूत बियाण्यापासूनच काय तयार होतो, पायाभूत बीज उत्पादन तयार होतं किंवा बियाणे तयार होतं. मग पायाभूत बीज उत्पादन करताना बीज उत्पादनाची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहिले जाते. मग याच्यामध्ये काय असतं, बीज उत्पादन शुद्धता किती, 100% जशी जेवढी जास्त राखता येईल तेवढी यामध्ये बघितलं जातं. त्यानंतर पायाभूत बीज उत्पादन हे प्रामुख्याने कृषी विद्यापीठ किंवा सहकारी क्षेत्रावर घेतले जाते. मग आता हे कुठं घेतलं जातं, तर हे पण पहिल्या प्रकाराप्रमाणेच कुठं, कृषी विद्यापीठ, पण ते शासकीय संस्थेवर घेतलं जात होतं. कोणतं, पायाभूत. तर हे आता मूलभूत पायाभूत कुठं घ्यायचं आहे, तर आपल्याला सहकारी क्षेत्रावर घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या आता अहमदनगर जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा कशासाठी आपल्याला माहिती आहे, सहकारी कारखान्यांसाठी. मग आता कारखान्याच्या क्षेत्रावर सुद्धा हे बीज उत्पादन घेतलं जाऊ शकतं किंवा त्यांच्या जागेवर. त्यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा हे बियाणं घेतलं जातं. तर पायाभूत बीज उत्पादनासाठी पाणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेने गठीत केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केली जाते. मग आता याची पाहणी कोण करतं, आता पहिला प्रकार बघितला आपण मूलभूत, त्यामध्ये पाहणी कोण करीत होतं, फक्त तो पीक पैदासकीवर पीक पैदासकार किंवा रोग पैदासकारच करत होता. तर यामध्ये पाहणी कोण करणार आहे, तर बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी. आता बीज प्रमाणीकरण यंत्रणा ही प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर असते, पण याचं मुख्य ठिकाण कुठं आहे, तर विदर्भामधलं अकोला हे ठिकाण आहे, त्याचं महत्त्वाचं मुख्य ठिकाण. मग या प्रमाणीकरण यंत्रणेमध्ये कोणकोण असतं, तर कृषी विद्यापीठाचे पीक पैदासकार, त्यानंतर बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी यांचा समावेश असतो. प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खुंचट्टी किंवा टॅग लावतात. तर याला टॅग कोणत्या प्रकारचा लावणार आहे तुम्ही किंवा खुंचट्टी, तर पांढऱ्या रंगाची. यावर बियाण्याची उगवण क्षमता, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता माहिती दिली असते. यावर पण त्याच
पहिल्या प्रकारासारखीच माहिती कोणती, अनुवंशिक शुद्धता किती आहे, भौतिक शुद्धता किती आहे, ही सर्व माहिती दिलेली असते. पण या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. पहिल्या टॅगवर कोणाची सही होती, तर पीक पैदास करायची होती किंवा रोप पैदास करायची, यावर काय बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही. तर हे चित्रामध्ये किंवा फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, फाउंडेशन टॅग. फाउंडेशन टॅग म्हणजेच आपला पायाभूत बियाण्याचा टॅग आहे, तो टॅग अशा प्रकारे दिसत असतो. त्यावर सगळी माहिती आणि खाली सीड सर्टिफिकेशन ऑफिसर म्हणजेच बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची सही असते त्यावर. त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रमाणित बियाणे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सर्टिफाईड सीड. मग प्रमाणित बियाणे हे पायाभूत बियाण्यापासूनच तयार करतात. आता मूलभूत बियाणे एक नंबरचं होतं, त्याच्यापासून काय तयार झालं, पायाभूतपासूनच काय तयार होणार, तिसरा प्रकार आताच आपल्याला जो शिकायचा तो म्हणजे प्रमाणित बियाणे. मग प्रमाणित बियाणेमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. मग प्रमाणित बियाणेमध्ये आपण काय करतो, अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता 100% होता होईल तेवढी जास्त राखण्याचा प्रयत्न करतो. या प्रकारचे बीज उत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर देखील घेऊ शकतात. आता हे प्रकार महत्त्वाचं आहे, यामध्ये शेतकरी स्वतः शेतावर सुद्धा हे बियाणे घेऊ शकतात. मग बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांनी हे बियाणे प्रमाणित करून घ्यावे लागतं. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना हे बियाणे काय करावं लागतं, प्रमाणित करून घ्यावं लागतं. पण कोणाकडून करून घ्यायचं ते, तर बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून, जी आपली जिल्हास्तरावर प्रमाणीकरण यंत्रणा असते ती देऊन. त्यानंतर पेरणीनंतर 15 दिवसाच्या जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे क्षेत्राची नोंद करावी लागते. आपलं बीज उत्पादन क्षेत्र जे असतं त्या क्षेत्राची नोंदणीसुद्धा आपल्याला करून घ्यावी लागते जिल्हास्तरावर. त्यानंतर बीज प्रमाणीकरण यंत्रणा त्यांनी दिलेल्या प्रमाणकानुसारच आपल्याला बीज उत्पादन घ्यावं लागतं. प्रमाणक म्हणजे काय, मापदंड, त्यालाच आपण दुसरा शब्द आहे मापदंड, किंवा त्याला म्हणतो आपण नियम. मग त्यांनी दिलेल्या नियमानुसारच आपल्याला ती बीज उत्पादन घ्यावं लागतं. मग यातील नियम कोणते, तर बियाणे कसं घेतो ते, त्यानंतर विलगीकरणानंतर दोन्हीतलं आयसोलेशन डिस्टन्स, दोन क्रॉपमधलं किंवा दोन पिकामधलं, त्यानंतर भेसळ काढणे, या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. हे सर्व कोण बघतं, मग तर बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी बघत असतात. त्यांच्या देखरेखीखालीच या क्षेत्राची पाहणी केली जाते. त्यानंतर प्रक्रिया करून तयार झालेल्या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खुंचिट्टी लावतात. तर या टॅग याला कोणत्या प्रकार कोणत्या रंगाचा टॅग लावतात, खुंचिट्टी निळ्या रंगाची. त्यावर त्या टॅगवर बियाण्याची अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, उगवण क्षमता, त्यानंतर तपासणी तारीख इत्यादी माहिती दिलेली असते. यावर बीज प्रमाणीकरण अधिकारी सही असते. मग यावर टॅगवर कोणती कोणती माहिती असते, तीच जशी पहिल्या प्रकारामध्ये, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, उगवण क्षमता, तपासणी तारीख इत्यादी सर्व. आणि त्यावर सही पण कोणाचीच असते, तर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. तीच फाउंडेशन सीडमध्ये किंवा पायाभूत बियाणेमध्ये पण तीच सही होती प्रमाणीकरण अधिकाऱ्यांची. प्रमाणित बियाणेमध्ये सर्टिफाईड सीडमध्ये पण प्रमाणीकरण अधिकाऱ्यांची सही असते. तर या टॅग या दिलेल्या फोटोमध्ये दिसतोय बघा, निळ्या कलरचा टॅग आहे, तो निळ्या कलरच्या टॅगमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. त्यावर अनुवंशिक शुद्धता, कधी टेस्ट घेतली किंवा काही, सर्व त्यामध्ये दिलेलं आहे. त्यावर सही कोणाची असते, बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. त्यानंतर आता शेवटचा प्रकार आपल्याला शिकायचा, सत्यप्रत बियाणे किंवा त्यालाच म्हणतो आपण ट्रूथफुल सीड. मग सत्यप्रत बियाणे हे सर्वात शेवटचा प्रकार आहे. सत्यप्रत बियाण्याची अनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता प्रमाणित बियाणे इतकेच असते. याची शुद्धता पण किती असते, प्रमाणित बियाण्यासारखी, जो 3 नंबरचा प्रकार आहोत त्याची, अनुवंशिक शुद्धता असेल किंवा उगवण क्षमता असेल किंवा भौतिक शुद्धता, ही सर्व त्याच्या एवढीच असते. मग याची प्रमाणक मापदंडेसुद्धा तेवढीच असते. मग याचे पण नियम तेवढेच, परंतु याची हे महत्त्वाचं वाक्य, याची पाहणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही. याची कधीच देखरेख बीज प्रमाणीकरण यंत्रणा बीज प्रमाणीकरण यंत्रणेची देखरेख करत नाही. या प्रकारच्या बियाण्याची गुणवत्तेची खात्री उत्पादकांनीच घ्यायची असते. मग थोडक्यात आपण जे शेतकरी वर्ग आहे, जो स्वतः आपण दुकानातून किंवा जे कृषी सेवा केंद्रातून बियाणं आणतो, ते आपल्याला बियाणं शक्यतो कोणत्या प्रकारचं भेटत असतं, तर सत्यप्रत बियाण्यामधलंच. कारण याची खात्रीसुद्धा कोणी घ्यायची असते, उत्पादकांनीच घ्यायची असते, जे आपण शेतकरी वर्ग आहे त्यांनीच. प्रक्रिया करून तयार केलेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खुंचिट्टी लावतात. मग याला टॅग कोणत्या कलरचा लावतात, तर हिरव्या रंगाचा. यावर सुद्धा मग काय माहिती असते, तीच जी पहिल्या प्रकारामध्ये होती, कोणती, अनुवंशिक शुद्धता असेल, भौतिक शुद्धता असेल, उगवण क्षमता असेल इत्यादी माहिती त्या टॅगवर असते, आणि त्यावर त्याला हिरव्या कलरचा तो टॅग असतो. तर हे चार आपण, तर सत्यप्रत बियाण्याचा हिरव्या कलरचा टॅग अशा प्रकारचा असतो. त्यामध्ये मग लेबल नंबर असेल, तुमची व्हरायटी कोणती असेल, लॉट नंबर कोणता असेल, ही सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते. मग त्यामध्ये जर्मिनेशन पर्सेंटेज, तुमची उगवण क्षमता किती, फिजिकल प्युरिटी, भौतिक शुद्धता, कोणतं मटेरियल कोणतं आहे, ओलावा किती, जेनेटिक अनुवंशिक शुद्धता किती, सर्व माहिती त्यावर दिलेली असते. तर ही होती तुमची सगळ्यात शेवटची पद्धत सत्यप्रत बियाणे. प्रकारचे आपण 4 पद्धती यामध्ये शिकलेलं आहे, मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे. धन्यवाद.